आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं हे पाहणार आहोत. दिलेलं वर्ग समीकरण हे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं की अवयव पद्धतीने सोडवायचं हे पण कळायला पाहिजे. आपण जी काय अगोदरच्या उदाहरण संग्रहामध्ये सर्व संचामध्ये जी उदाहरणं पाहिली होती त्यामध्ये या शेवटच्या पदाची अशी दोन अवयव पडायची की त्यांचा गुणाकार त्यांची बेरीज ही मधल्या पदाएवढी यायची. पण अशा काही प्रश्नामध्ये तसे अवयव पडत नाही तर त्यावेळेस आपल्याला या पूर्ण वर्ग पद्धतीचा उपयोग करावा लागतो. याच्यामध्ये सोपा आहे, अवघड काही नाही. याच्यामध्ये सर्वसर्व मी एक चार स्टेप तयार केलेले आहेत, त्या स्टेपनुसार आपण पाहू. सुरुवातीला दिलेले वर्ग समीकरण ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आहे का पाहायचं. जर असेल तर या दोघांची तुलना करून घेऊ आपण. हे पहा, x चा वर्ग अधिक 6x अधिक 2 बरोबर शून्य हे आणि हे सामान्य रूपामध्ये आहे. या ठिकाणी हा a काय आहे, 1, हा x चा वर्ग अधिक b काय आहे, 6, x अधिक c काय आहे, 2 बरोबर शून्य. झालं पहिली स्टेप. दुसरं, हा a, हा a आपल्याला एकच पाहिजे, या ठिकाणी एक यायला पाहिजे. एक जर नसेल तर मग काय करायचं हे पण लगेच सांगतो मी तुम्हाला. समजा या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 5 असेल, समजा इथे 5 आहे, तर हा 5 काढण्यासाठी आपल्याला या दिलेल्या सर्व समीकरणाला 5 ने भागावे लागेल. त्यावेळेस हा 5 ऑटोमॅटिकली काय होईल, निघून जाईल आणि a बरोबर 1 येईल. आलं लक्षात? जर a बरोबर 1 नसेल तर काय करायचं, 1 च्या ठिकाणी जो अंक आहे त्या अंकाने दिलेल्या सर्व समीकरणाला भागायचं, त्यावेळेस तुम्हाला a बरोबर 1 मिळून जाईल. झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय, तिसरी स्टेप आपल्याला असे अवयव पाडावे लागतात. अवयव पाडावे लागतात म्हणजे काय करावं लागतं नेमकं, या पद्धतीत आपल्याला काय करावं लागतं हे पहा. a चा वर्ग अधिक 2 ab अधिक b चा वर्ग, हे विस्तार आपल्याला माहित आहे. कशाचा विस्तार आहे, a अधिक b कंसाचा वर्ग. या ठिकाणी आपल्याला हे दिलेलं आहे, हे दिलेलं आहे, हे काढायचे, हा b काढायचा. हे दोन एवढं दिलेलं आहे पण हा b काढायचा, म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला तिसरं पद काढायचंय. तिसरं पद कसं काढायचं बघा. म्हणून x चा वर्ग अधिक 6x बरोबर हे अधिक 2 आहेत, आपण उजव्या बाजूला नेऊ, वजा 2 होते, झाले दोन पद. हे दोनच पद आहेत आपल्याजवळ, हा तिसरं पद नाही. तिसरं पद नाही म्हणजे तिसरं पद वर्ग नाही आपल्याकडे, तो काढायचा आहे. तो काढण्यासाठी काय करावं लागेल, सरळ या तिसऱ्या या सूत्रामध्ये जर आपण 6 टाकले की आपल्याला तिसरं पद ऑटोमॅटिकली मिळून जाते. कसं ते बघू. हा bx म्हणजे b आपल्याला माहिती 6 आणि हा x ला x, या सूत्रामध्ये टाकू. म्हणून bx बरोबर 1/2 गुणिले b, म्हणून bx बरोबर 1/2 गुणिले b म्हणजे किती, 6. 6 बेत्रिक 6 बरोबर 3 1 3, तो पद किती किती संख्या मिळाली आपल्याला, 3. म्हणजे याचा अर्थ 3 वर्ग करायला पाहिजे. म्हणजे हा b मिळाला आपल्याला, इथला b, हा b नाही, हा b तर या समीकरणातला आहे, पण आपल्याला जो या विस्तारातला b पाहिजे होता आपल्याला. हा b हा वेगळा आहे, हा b आपण ग्राहित धरलेला आहे, तो b एक समीकरण सोडवण्यासाठी धरलेला आहे. हा b या फॉर्मॅटमध्ये जर हे समीकरण मांडलं तर त्यावेळेस हा b आहे. पण या ठिकाणी हा b, समजा या ठिकाणी आपण एक xy असं पकडू शकतो, हा b म्हणजे तिसरं पद काढलंय आपण. तिसरं पद आलं लक्षात, तिसरं पद काढलंय. तर तुम्ही म्हणता इथं पण b आहे, इथं पण b आहे, तसं नाही. ते b आपल्याला समजण्यासाठी हा b निघाला, म्हणजे या b चा वर्ग. मग आपण काय केलं, तिसऱ्या स्टेपमध्ये चौथ्या स्टेपमध्ये हा जो तिसरं पद आहे या तिसऱ्या पदाचा वर्ग दोन्ही बाजूलाही मिळवायचा. मिळवायचा म्हणजे काय करायचा, प्लस करायचा. हा b चा वर्ग इकडं पण आणि इकडं पण, कसं ते आपण करू. म्हणून x चा वर्ग अधिक 2 x गुणिले काय उत्तर आलं आपलं, 3 मिळवा लागतात, म्हणजे 3 वर्ग बरोबर वजा 2 अधिक 3 वर्ग. बघा याला जर आपण सोडवलं तर हा विस्तार कसा येणार बघा. 2 2 2 3 6 6 x ऑटोमॅटिकली हे मधलं पद आपल्याला मिळणार आहे. म्हणून या संख्येचा विस्तार काय यायला पाहिजे, a अधिक b चा वर्ग यायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी a काय आहे, x,
अधिक बी काय आहे 3 कंसाचा वर्ग बरोबर याला सोडून घेऊ वजा 2 अधिक 3 चा वर्ग 9 म्हणून x अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर वजा 2 वजा 2 मधून 9 गेले राहतात 7 या बाजूचं वर्गमूळ काढलं दोन्ही बाजूचं तर x अधिक 3 बरोबर वर्गमूळात 7 7 वर्गमूळ कशाचं नाही त्यामुळे त्याला वर्गमूळामध्ये टाकावे लागेल नंतर लिहावे लागेल वर्गमूळ काढून वर्गमूळ काढून म्हणून आता या ठिकाणी आपल्याला याची दोन मूळ काढावी लागतात एक प्लस आणि एक मायनस बरोबर आहे मग आपण इथं असं घेऊ x अधिक 3 बरोबर अधिक वर्गमूळात 7 घेऊन आणि दुसऱ्या बाजूला x अधिक 3 बरोबर वजा वर्गमूळात 7 घेऊन दोन मुळे मिळतील आपल्याला म्हणून x बरोबर वर्गमूळात 7 वजा 3 हे अधिक आहेत या बाजूला गेले वजा 3 हे एक मूळ मिळालं आणि x बरोबर वजा वर्गमूळात 7 वजा 3 हे दुसरं पद मिळालं म्हणजेच ही दोन पदे या वर्ग समीकरणाची मिळतात खाली तुम्हाला हे पूर्ण वाक्यामध्ये लिहावं लागेल x चा वर्ग अधिक 6x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे x बरोबर वर्गमुळात 7 वजा 3 व x बरोबर वजा वर्गमुळात 7 वजा 3 ही मूळ आहेत सोप्या पद्धतीने आपण पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवू शकतो यामध्ये डिफिकल्ट अवघड नावाची वस्तू नाही अवघड नावाचं वाक्य पण नाही एकदा का ही मेथड तुम्हाला समजली की तुम्ही या पद्धतीचे गणित सहज करू शकता तुम्हाला ही पद्धत कशी वाटली गणित समजलं का हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद